वेलकम वेलकम वेलकम. मी सचिन अशोक यादव, तुमचा होस्ट आणि तुमचा गोस्ट. मला तुम्ही ओळखलं असेल. मी या नाट्यवेद आर्ट्स आणि मराठी रॉकर्स यूट्यूब चॅनलचा फाउंडर. जे तुम्ही मराठी रॉकर्स या यूट्यूब चॅनलवरती जे भरभरून प्रेम करत आहात, त्यासाठी तुमचं खूप खूप धन्यवाद. आतापर्यंत आपल्या मराठी रॉकर्स चॅनलला 81,000 आणि प्लस व्ह्यूअर्स आहेत, 4,000 जास्त लाईक्स आहेत आणि 2,560 जास्त सबस्क्रायबर वाढत आहेत. आणि त्यासाठी आपल्या रसिक मायबाप प्रेक्षकांचं जोरदार टाळ्यावरून स्वागत केलं. तर आज आहे व्हॅलेंटाईन डे, म्हणजे प्रेमाचा दिवस, म्हणजे रोमॅन्टिक असा एकदम, म्हणजे प्रत्येक तरुणाईमध्ये रसरसलेला असा दिवस. सो आज आपण त्याचा एक जल्लोष साजरा करणार आहोत या आपल्या मराठी रॉकर्स चॅनलवरती. आणि त्याचबरोबर आपण हाफ सिटी 2 जे आता येणारी सिरीज आहे त्याचं आपण इनॉग्रेशन पण करणार आहोत. त्यासाठी पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तुम्ही आजपर्यंत हीर रांझा, लैला मजनू यांच्या स्टोऱ्या ऐकल्या असतील, पण हाफ चड्डीने आपल्याला नवीन नवीन जोडपी दिली. सूर्या, रचना आणि आता अपकमिंग सीझनमध्ये हाफ चड्डी 2 येणारी आहे मोहिनी आणि वराचंडी. सो अशा रोमॅन्टिक कपलचं आज आपण एक छोटासा गेम शो करणार आहोत. तर पहिले आपण त्यांची ओळख करून घेऊया. आधी हाफ चड्डी फेम आर एक्स 100 अजिंक्य खानविलकर, त्यानंतर हाफ चड्डी फेम रचना अश्विनी कदम, याला तर तुम्ही ओळखता, सूर्या निखिल नाईक. हाफ चड्डी फेम वडाचन्नी म्हणजे वैभव उबाय. आणि आता सीझन 2 मध्ये तुम्ही ज्याला जिला पाहाल ती सानिका काशीकर उर्फ हाफ चड्डी फेम मोहिनी. जोरदार टाळ्या वाजवा. म्हणजे जरा खूपच फॉर्मल झालं, जरा खूपच जास्तच झालं काय, नाही एवढा काय आपला शो असा फॉर्मल नसणार आहे, जरा अनफॉर्मल असणार आहे. जरा वर्ड चुकीचा वाटला असेल पण अनफॉर्मल आहे आपला वर्ड, आहे तर अनफॉर्मल आहे आपला वर्ड, हाफ चड्डी अनफॉर्मल असणार आहे, अनकंडिशनल असणार आहे आणि त्याचबरोबर जरा अनसेन्सॉर सुद्धा असणार आहे. म्हणजे अनसेन्सॉर ऐकल्यावरती म्हणजे प्रत्येक तरुणाईच्या भुवया अशा उंचावतात, नाही तसंच झालं. नाही तसं मला सगळ्यात आधी म्हणजे तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की हाफ चड्डी जी वेबसिरीज तुम्ही केली आणि जी तुम्ही आता करणार आहात, तर तुमचे काहीतरी अनुभव असतील हाफ चड्डीला घेऊन, आणि हाफ चड्डीने तुम्हाला बरंच काही दिलं असेल किंवा काही ना काही चांगले अनुभव सुद्धा आले असतील, मग तेच तुमच्याकडून मला शेअर करून घ्यायचे आणि त्या आपल्या प्रेक्षकांना पण जाणून घ्यायचे की काय काय अनुभव आला. म्हणजे सूर्या, मी तुला विचारेल की हाफ चड्डीने तुला काय दिलं. अनुभव खूप चांगला होता माझ्यासाठी, बिकॉज फर्स्ट वेबसिरीज आहे, मी आधी वेबसिरीज केल्या नव्हत्या, शॉर्ट फिल्म्स वगैरे छोटे छोटे केल्या पण ओळख भरपूर भेटली. कारण मी कॉलेजमध्ये वगैरे जाताना पण डायरेक्ट काय सूर्याबाई वगैरे असे किंवा व्हॉट्सअपवर मेसेज आले का डायरेक्ट सूर्याबाई असंच येतं आणि हाफ चड्डी वगैरे, म्हणजे डिरेक्ट बोला का हाफ चड्डी कसं आहेस वगैरे अशा टाईपमध्ये. तर खूप चांगला अनुभव होता आणि मेन म्हणजे टर्निंग पॉईंटच बघायला म्हणजे असेल, कारण याआधी मी शॉर्ट फिल्म्स केल्यात पण ते एवढ्या लोकांना ओळखण्यात नव्हत्या. आता भेटलं तर पहिला वेबसिरीजबद्दल किंवा माझ्या निखिलच्या आधी सूर्याबाईच बोलतात, म्हणजे चांगला करतं वगैरे चांगलं आलं आहे. आणि माझा अनुभव म्हणजे फ्रेशर आहे मी, तर माझ्यासाठी पिकअप करणं खूप कठीण होतं या सगळ्या गोष्टी. तर कॅरेक्टर वेगळं आहे, मी नॉर्मली वेगळं आहे, पण पूर्ण टीमनी मला खूप सांभाळून घेतलं, त्यामध्ये पटकन म्हणजे इझी पडलं, एवढं हार्ड झालं नाही. आमचे डिरेक्टर रायटर्स सगळे स्पेशली, तर ते थोडं इझी गेलं. स्टार्टिंगला थोडं कठीण जात होतं पण नंतर हळूहळू जसा सीझन संपत आला, पण सेकंड सीझन पण आता आपला चालू आहे तो येईल लवकरच, सो ते करताना पण मजा आली, खूप चांगला अनुभव होता. नाही खरंच म्हणजे एखादा प्रोजेक्ट आपल्यासाठी काही ना काहीतरी नवीन अपॉर्च्युनिटी आणि नवीन काही ना काहीतरी घेऊन येत असतो आणि काहीतरी देऊन जात असतो आणि तो प्रवास असतो, त्या प्रवासामध्ये आपण सहभागी होत आपण पुढे जात असतो. रचना म्हणजे अश्विनी, तुझ्याकडून जाणून घ्यायला आवडेल की तुला काय असं वेगळं अनुभव आला किंवा काही असे काही ऑडियन्सकडून किंवा प्रेक्षकांकडून काही कमेंट्स वगैरे आला का तुझ्या कॅरेक्टरसाठी. सैया सॉन्ग आलं होतं, सगळ्यांना आवडलं, लोकांनी 3-3, 4-4 वेळापेक्षा पण जास्त पाहिलं आणि चांगले मला फोन पण मेसेजेस पण आले होते व्हॉट्सअपला की खरंच खूप छान आहे. आणि सैया गाण्याबद्दल निघालं तर आज व्हॅलेंटाईन डे आहे, मग हा एपिसोड संपला की लगेच बघून टाका सैया गाणं, म्हणजे रोमॅन्टिक कपल बरोबर बघा. आणि ऍक्टिंग करताना मला डिफिकल्ट जात होतं, बट तुम्ही लोकांनी ते करून घेतलं माझ्याकडून,
आणि मजा पण खूप आली. अनुभव म्हणजे खूप आहेत. एक फायटिंग सिक्वेन्स करतो आम्ही सगळी जण, तर तेव्हा एक सीन होता की आमची मारामारी होतो ना, मला तो पाडतो. ते खाली सगळे असे बॉटल्स होत्या दारूच्या, तर आम्ही जेव्हा तो सीन म्हणजे जेव्हा आपण डिस्कस करत होतो तेव्हा काही वाटलं नाही म्हणजे की नॉर्मल पडतील वगैरे. जेव्हा मी पडलो तर पाटीत सगळं काचा वगैरे घुसलेल्या. आणि एक मजेदार म्हणजे मी एक असा मॉन्टाज सीन तिकडे शूट करत होतो, तर मी आणि आमचा कॅमेरामॅन पाटी पळतोय, तर गल्लीत पळत असताना बाहेरून कुत्रा आलेला आणि एकदम विचित्र, आम्ही सगळे घाबरले. तो पण पडलेला, मी पण पडलेलो, तो कॅमेरा पण तेव्हा पडलेला. तेव्हा आम्ही तरी 15-20 मिनिटं मी खाली लोळून नुसतं हसतच होतो, आणि नंतर 20 मिनिटं ब्रेक घेतल्यानंतर परत तो सीन घेतला. असे वेगळे वेगळे किस्से आहेत. आपण जे रिहर्सल करायचो किंवा त्यामध्ये जी पण मजा केली ती खूपच मस्त होती, आणि मी घरी गेलो असतो पण ते आठवण हसायचं. वा वा, प्रत्येक कलाकाराच्या लाईफमध्ये असे खूप सारे अनुभव असतात रिहर्सलच्या वेळेस, मग तालीम असू द्या, नाटकाचे असू द्या, एकांकिकेचे असू द्या, नाहीतर कुठलीही असू द्या, त्या तालमीमध्ये जे अनुभव असतात खूप म्हणजे मनाला भावणारे असतात आणि अविस्मरणीय असतात. तसेच काही क्षण तुम्ही अनुभवत आहेत आणि यापुढेही अनुभवणार आहात, हाफ चेडी टू पण येणार आहे, तर त्याच्या आधी अजिंक्य मला तुला विचारायचं, तुझा काय अनुभव होता? बघायला गेलं तर म्हटलं, आता ह्यांनी जसं सांगितलं की ह्यांची फर्स्ट वेबसिरीज होती, वेबसिरीजचा म्हणजे मराठी रॉकर्समध्ये मी आधीपासूनच एक टीम मेंबर म्हणून काम करतो, आणि मराठीच्या आधीच्या काही वेबसिरीज म्हणजे तुमचा आमचा ब्रेकअप वगैरे ह्या वेबसिरीजमध्ये मी काम केलेलं आहे, तर तो अनुभव एक वेगळा होता. ती बोल ना, ती एक लेवल वेगळी होती. एक वाटत होतं कुठेतरी एक ॲज अन ॲक्टर म्हणून की अरे काहीतरी वेगळं आणि चॅलेंजिंग काहीतरी करायला मिळावं, आणि ते या हाफचड्डीच्या निमित्ताने मला करायला मिळालं. माझा रोलसुद्धा RX100 हे कॅरेक्टर म्हणजे माझ्यापासून अगदी वेगळा कॅरेक्टर आहे, ते कॅरेक्टर मला करायला मिळालं. बऱ्याचशा अशा गोष्टी मी ह्याच्यात अनुभवल्या आहेत कॅरेक्टर करताना, की ज्या मी रिअल लाईफमध्ये तर कधीच केले नाही, ते कधी पाहिलं तिथे. आणि असं शूटिंगच्या वेळेला म्हणायला गेलं तर हे सगळे जे माझे को आर्टिस्ट आहेत, तर ह्यांच्यासोबत मी रिहर्सल करायचो, त्यांची रिहर्सल मी घ्यायचो, तर एक तर त्यांना काही गोष्टी मी शिकवत होतो आणि त्यांच्याकडनं काही गोष्टी मी शिकत होतो. तो एक माझा चांगला एक्सपिरियन्स होता. आणि एक बघायला गेलं तर ह्या कॅरेक्टरसाठी मी माझे केस काढले, ते अजूनही तुम्ही पाहू शकता. ते वेस हाफ चड्डी सेकंड पार्टसाठी सुद्धा मी केसांची हीच हेअरस्टाईल कंटिन्यू केली आहे. तर एक ह्या लुकवरून मला बऱ्याच लोकांनी विचारलं, अरे तू केस असे का कापलेस? मग तेव्हा मला सांगायचो की अरे मी अशी अशी वेबसिरीज करतो आहे, मग त्यामुळे मी हे केलं. ओके, मग त्यावरनं लोक बोलायचं, अरे अच्छा हां ओके ही वेबसिरीज का. इवन मी आता रिसेंटली माझ्या मित्राच्या साखरपुड्याला गेलेलो, तेव्हा तिकडे मला माझ्या दोन मित्रांनी डायरेक्टली अरे RX100 बाय असं करून हाक मारली. वा. आणि इवन मी एकदा रस्त्याने चाललो होतो तेव्हा आमच्या शाळेतल्या सरांनी मला, ओ हाफ चड्डी आले, मी इकडे तिकडे बघतोय कोण आहे, तेव्हा बघतो तर का शाळेतले सर मला हाक मारत होते. मग ते असे वेगवेगळे म्हणजे हे असं एक गोष्ट जाणवली की अरे हा आता लोक आपल्याला ओळखायला लागले. हा मोठा एक्सपिरियन्स एक कलाकाराला खूप चांगला जातो मला ऍक्च्युअली मिळाला ऍक्च्युअली. सो त्यासाठी मुळात संपूर्ण टीमचे मी धन्यवाद. मोस्ट वेलकम, मोस्ट वेलकम. म्हणजे असे छान छान अनुभव आपण ऐकणार आहोत अजून पुढे. वैभव, मला तुझ्याकडून जाणून घ्यायचं आहे की हाफ चड्डीने एक्झॅक्टली तुला काय दिलं? तरी फर्स्ट ऑफ ऑल मला सांगायला आवडेल की ही वेबसिरीज माझी पहिलीच होती, त्याच्यामुळे ह्या वेबसिरीजमधून मला एक तर चांगला ग्रुप मिळाला आहे की ज्यांच्यासोबत मी सगळ्या गोष्टी शिकू शकतो, किंवा त्यांच्या हेल्पने मी ह्या क्षेत्रामध्ये पुढे काही चांगलं काम करू शकतो. आणि ही वेबसिरीज पहिलीच असल्या कारणाने मला एक टाईम मॅनेजमेंट कळालं की जर एखादं शेड्यूल जर असेल आपलं म्हणजे वेबसिरीजचं शूटचं असेल, तर ते आपण मॅनेजमेंट कसं करावं सगळं, आणि त्यासोबतच आपल्या बाकीच्या गोष्टी मॅनेज करणं, ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव मला खरंच खूप चांगल्या पद्धतीने आला आहे. आणि बेसिकली एक जसं जोकचं पार्ट की इथे आल्याच्यानंतर मी जास्तीत जास्त शिव्या शिकलोय ज्या आपण वेबसिरीजमध्ये वापरल्या बघितल्या. आणि घरी असं होतं की वडिलांनी जर वेबसिरीज बघितली आणि जर मी त्यांच्या बाजूला असेल तर शिव्या ऐकून वडील माझ्या तोंडाकडे बघतात की माझा मुलगा एवढा शिव्या देऊ शकतो का. त्याच्यामुळे तो एक वेगळ्याच प्रकारचा अनुभव आहे की ज्या पद्धतीने आपण फक्त शिव्या आपण आपल्या मित्रांमध्ये देतो आणि ह्या तर शिव्या आपण पूर्ण युट्यूबवरती बघतोय. आणि एक चांगला अनुभव होता हा, चांगला शिकण्यासाठी मिळाला आणि असंच पुढे कामं करत राहायचे. आतापर्यंत फक्त आपण हाफ चड्डी वन करत होतो, आता हाफ चड्डी टू ही काय कशाबद्दल आहे ते आपण जाणून घेणार आहोत. म्हणजे आता मोहिनी जे कॅरेक्टर करते हाफ चड्डी टूमध्ये सीझन 2 मध्ये,
तर तुझं काय अनुभव होता आतापर्यंत की हाफ जरी तू केलं म्हणजे तू वन मध्ये नव्हती तर गायबच होती तरी कुठे कसं होतं पण दुसऱ्या काय माहित मग तुझा काय अनुभव होता म्हणजे काय कॅरेक्टर काय तुझं सगळ्यात पहिले तर मी खूप खुश झाले लोकेशन माझ्या घराच्या अगदी 5 मिनिटावर एवढा आनंद कधीच होत नाही कारण का पॅकअप लवकर होतं आणि कॉल टाईम असल्यावर 5 मिनिटात जाऊ शकतो सो खूप सोयीस्कररित्या आणि खूप छान शूट झालं त्याच्यामुळे मला फारच मजा आली करायला त्याच्यानंतर माझं कॅरेक्टर एक मी त्याच्यात जास्त बोलणार नाही कारण की आय वॉन्ट टू किप इट ॲज अ सस्पेन्स पण खूप मस्त एक्सपिरियन्स होता आणि मला सर्वात जास्त आनंद हा झाला की मला तुझ्यासारख्या डिरेक्टर आणि अजिंक्यबरोबर आणि शीतलबरोबर परत काम करायला मिळालं माझं स्वप्न होतं खरंच खूप इच्छा होती की मी परत ॲक्टिंग क्षेत्रामध्ये आल्यानंतर मला पुन्हा माझ्या जुन्या मित्रमैत्रिणींबरोबर काम करायची खरंच इच्छा होती आणि जी माझी अपॉप पूर्ण झाली या वेबसिरीजमुळे त्याच्यामुळे मी खरंच खूप खुश आहे सो आय एम एक्सायटेड की हे कॅरेक्टर आता कसं दिसेल स्क्रीनवर सो लेट्स सी नक्की नक्की खूप छान हे बघा ना म्हणजे काही लोकांना सेटवरती यायचं कधी येऊ आणि काम करू असं असतं यांना लवकर घरी जायचं असतं सेटच्या बाजूला घर म्हणजे लगेच बरोबर घरी पोहोचता येतं शूट पॅकअप चला घर तर म्हणजे आता आपण मोहिनीकडून जाणून घेतलं की हाफ टिकीट टू काय होती आणि कसा प्रवास होता तिचा तर त्याचसोबत जी जुनी टीम आहे त्यांच्याकडून पण जाणून घेऊया हाफ चड्डी टू चा प्रवास त्यांचा कसा होता प्रवास असा एवढा असं काय म्हणता नाही अजूनपर्यंत कारण काय कसं आहे की बऱ्याचशा गोष्टी ह्या अजून गुलदस्त्यातच आहे त्या लोकांसमोर आधी आणायच्या नाही ओके तर फक्त एवढंच सांगेन की ह्या सेकंड सीझनमध्ये मागच्या हाफ चड्डीपेक्षा सेकंड सीझन हा एक लेवल अप आहे बऱ्याचशा गोष्टीत लोकांना त्याच्यामध्ये अपग्रेडेड बघायला मिळणार आहेत आमच्या सर्वांचे कॅरेक्टर सर्व कॅरेक्टर्सची ॲक्टिंग आणि टेक्निकल गोष्टीसुद्धा बऱ्याचशा सीन वाईजसुद्धा प्रत्येक गोष्ट एक लेवल अप आहे इवन मागच्या सीझनमध्ये एक लव्ह सॉंग या पुढच्या सीझनमध्ये लव्ह सॉंगची अजून मेजवानी लोकांसमोर येणार आहे एकापेक्षा जास्त असणार ओके सर सो त्या नवीन गोष्टी पाहायला मिळतील आपण या शोला आपण पुढे घेऊन जाऊया आपण एक गेम खेळणार आहोत दमशरास सगळ्यांना माहिती असेल दमशरास तुम्ही तर प्रॉपर ॲक्टरच आहात मी तुमची बाय आहात त्या केलं बघू आता तुम्ही किती पारंगत आहात त्याचा लाईव्ह आपल्या ऑडियन्सला पण कळेल की तुम्ही किती पारंगत आहात ॲक्टिंगमध्ये त्याच्या आधी आपण जरा टीम पाडूया टीम ए सूर्या रचना टीम बी वडारी मोविंग आणि टीम सी काय यू जस्ट सी काय बिचाराची गर्लफ्रेंड ना पहिल्या सीझनमध्ये सोडून गेली नाही खरंच पळून गेली आणि म्हणून एवढा का आता का ऑप्शन नाही ना एक काम करा आपण बघूया सीझन 3 मध्ये तुला एखादी गर्लफ्रेंड टाकताय हा एक काम करा तुम्हाला जर हा आवडला असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा की आहे आपल्याकडे प्रपोजल म्हणजे चालेल का नाही एक कमेंट आली खाली लगेच की घर जावे म्हणून चालेल येशील का नाही होणार नाही अजिबात होणार नाही त्याने म्हणजे सरळ सांगितलं अजिबात तो घर जावे होणार नाहीये ठीक आहे चालेल म्हणतोय म्हणजे आमचा गोंडस बाय बोलतोय नाही मग त्याचा चेहरा वगैरे बघून जर तुम्हाला आवडला तर तुम्ही खरी कमेंट करा की बाबा आवडलं आम्हाला आम्ही पाठवून देऊ त्याला नंबर वगैरे द्या पाठवा ठीक आहे तर आपण गेमकडे जाऊया दमशरासकडे त्याच्या आधी आपण जरा स्विच करूया ठीक आहे चला कपल स्विच अरे तुमच्या जोड्या चेंज होत आहे त्या बिचाराचं काय तो बिचारा एकटाच आहे हा तर मी सगळ्यात आधी मोहिनीला एक फिल्मचं नाव देईन वडा तुला ओळखायचं ओके 30 सेकंदाचा वेळ आहे आता किती लवकर ओळखतो त्याच्यावरती तिचं ऍक्टिंगचं करिअर पुढे बिकॉज म्हणजे आता ऍक्टर आहे तर दाखवलं पाहिजे ना चला 30 सेकंदाचा वेळ आहे ओळखण्यासाठी जय हिंद जय हिंद सोल्जर सैनिक इश्कियाँ पंधरा सेकंड हम होंगे कामयाब
20 सेकंड झालेत, लास्ट 10 मिनिट्स, 10 सेकंड्स. सेना भाग भाग मिल्खा भाग. 5 4 3 2 1. ओह नो, गळा आवळ त्याचा. जोश जोश भाई, अरे मी सांगत होते ना की हाउ द जोश. अच्छा, मग प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की ही खरंच एक चांगली ऍक्टर आहे आणि आता सुरू झालाय आपच्या टी 2 ने लवकर तुला नवीन नवीन सध्या यायला सुरुवात आहे. नक्की नक्की. तर आपण दुसऱ्या टीम कडे वळूया. बघा आता त्यांनी एकही पॉइंट नाही मिळालाय, तुमच्याकडे संधी आहे पॉइंट मिळवायची. मी तुला मूवी एक सांगेन, तुला तो ओळखायचा. चांगलं करा. ओके, फोर वर्ड्स. हिंदी. दिल पुढे पुढे दुल्हनिया ले जाएंगे. अनुभव असतो म्हणजे ह्यांना फर्स्ट सीझन पासूनचा अनुभव आहे, केमिस्ट्री तिथे जुळली आहे ऍक्च्युली त्यांची. आत्ता आत्ता आहे त्यामुळे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, चालेल चालेल चालेल. म्हणजे तुम्हाला एक पॉइंट मिळतो आणि तुम्हाला झिरो स्ट्रॉंग झालेलं दिसतंय. आता मी वडा तुला एक मूवी दे आणि तुला तो ओळखायचा. चार शब्द. चार शब्द. 10 सेकंद झालेली आहे. माझ्यावर प्रेम. मी तू तुझ तुझ तुझ. 15 सेकंद झाले. तुझ माझ तुझी माझी लव्ह स्टोरी. तुझ माझ ब्रेकअप. 20 सेकंड झालेले. 10 सेकंड राहिले. तुझ माझ्यावर प्रेम आहे. नाही, 5 सेकंड संपलेले आहेत. शेवटची 5 सेकंड. 5 4 3 2 1. टाइम अप. तुझी माझी लव्ह स्टोरी. नाही, तुझ्या माझ्या प्रेमाची जोडी. जोडी. सो सॉरी. काय करणार, म्हणालो ना अनुभव. बाकी काय नाही, अनुभव 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 लागतो खरं. यांच्याकडून शिकून घ्या. बघा आता ह्याच्यानंतर हे लगेच पटकन असे पटकन ओळखतील. आता मी रचनाला एक मूवी दे, सूर्या तुला ओळखायचा. बघ म्हणजे एक पॉईंट मिळाला ऑलरेडी तुम्हाला, दुसरा पॉईंट मिळेल तुम्ही विनर होऊ शकता. तुझ्याकडे येतो लगेच माझ्याकडे बघून. म्हणजे ना दुसरा पॉईंट नाही मिळाला तर विनर नाही होऊ शकणार. नाही ना होणार ना. पण त्याचा मूवी, त्याचा मूवी तुम्ही सगळ्यांनी ओळखलात तर तुम्हा सगळ्यांना गिफ्ट देऊ. खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे ओळख. ठीक आहे, तुमचा टाइम स्टार्ट होतोय. तुमचा टाइम स्टार्ट होतोय आता. 4 वर्ड्स. हा मराठी की हिंदी? मराठी. ओके. फर्स्ट वर्ड. फर्स्ट वर्ड काय? बोट. हा 10 सेकंड झालेत. कंबर. ओच्या गावात. आय नो. 15 सेकंड झालेत. आय नो आय नो आय नो आय नो. गुदगुल्या. हा फर्स्ट गुदगुल्या. हा 20 सेकंड झालेत. लास्ट 10 सेकंड. पोटात गुदगुल्या. पोटात गुदगुल्या. 5 सेकंड. हा 5 4 3 गुदगुल्या. 2 पोटात. 1 टाइम. बोट लावायची तर गुदगुल्या. एक्सप्रेशन मधून कळलं की सांगितलं. सो सॉरी, म्हणजे तुम्हाला पॉइंट नाही मिळू शकला. काय केमिस्ट्री थोडीशी कधी कधी कमी पडते, ती पडली असं सांग. तर आता आपण अजिंक्य कडे वळूया. 5 वर्ड्स. मी तू 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 वडा. तुम्ही हिंदवाडा. तुम्ही 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 तुम्ही. हा ओके. तुम. ओके तुम. सॉरी
तुम मेरे लगो से किस 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 पप्पी पप्पी लगो से तू मुझे मेरा जास्त तो बोल रहा है चुम्मा जाडी चुम्मा चुम्मा तुम चुम्मा तुम चू शेवटची 10 सेकंड तुम चू मारे तुहार चुम्मा मा विटामिन ए हा एवढं भयानक अरे म्हणून भोजपुरी झालं यार विटामिन चुम्मा असं काहीतरी गेलं मी काय म्हणत होतो माझं नाव काय आहे पुरा गेलं एवढं लॉजिक कोण लावणार अरे पण हिंदी